रामाच्या देवळात भागवताचा सप्ताह सुरू होता आज सप्ताहाचा चौथा दिवस होता शास्त्रींची रसाळवाणी आणि श्रोत्यांचा भक्तिभाव यांचा संगम साधला होता आता देऊळ गच्च भरू लागले होते प्रत्येकाच्या काही सवयी बनत जातात त्या उगीच अंगवळणी पडत नाहीत त्या काही निशब्द आनंद माणसाला देत असतात शास्त्रींना दोन सवयी होत्या पहिली सवय म्हणजे रात्री झोपण्याआधी आकाशाचे दर्शन घेणे दुसरी सवय होती सकाळी सूर्योदयापूर्वी भार्गवराम पक्षाचे दर्शन घेणे त्या दिवशी सप्ताहाचा चौथा दिवस होता आज विवरण कोणता कथा भाग सांगायचा याची शास्त्रीबुवा मनाशी जुळणी करीत होते त्या विषयाच्या तंद्रीतच ते दिशा फटपटू लागल्या असता नदी तीरावर गेले रिवाजाप्रमाणे त्यांनी भार्गवरामाला शोधण्यास प्रारंभ केला शोध घेता घेता शास्त्रीबुळा नदीकाठी असलेल्या एका घनदाट बांबूच्या बेटाकडे गेले कारण बेटांमधून भार्गवरामाचा तालबद्ध आवाज काणी येत होता अशा वेळी ती विपरीत गोष्ट घडली भार्गवराम दाट झाडीतून उडाला उडणाऱ्या भार्गवरामांच्या सोनेरी पंखाकडे शास्त्रीगुआ पाहत होते तेव्हा शेतामध्ये माजलेल्या गवतामध्ये एक फुरसे निवांतपणे गारव्याला पडले होते शास्त्री गुवांचा पाय फुरशावर पडला त्या जातीवंत विषारी प्राण्याने शास्त्री बुवांच्या पायाला दंश केला काळ सर्पाने दंश करता शास्त्रीभुआो मेलो, मेलो असा आक्रोश केला जवळ शेतात गुरांचा गोठा होता तेथे वस्तीला गवळी होते शिवाय प्रभात काळी स्नान उरकून घरांकडे निघालेले काही कापडी होते सर्व लोक धावत आले त्यांना काळे कभिन्न फुरसे दिसले शास्त्रीबुआचा पाय काळा निळा पडला होता पुढे लोकांनी रानपाला कुटून त्याचा रस जखमीवर लावला घोंगड्याची खोळ केली शेजारच्या गावी डॉक्टर होता पण तिथे पोचण्यापूर्वी बुवांचे प्राणोत्क्रमण झाले असे विपरीत घडले सप्ताह अर्धवट राहिला लोक हळहळले घटना अगदी अभद्र होती वारणाक्का सुन्न होऊन कोपऱ्यात बसल्या होत्या अगदी अकल्पितपणे बुवा निजधामाला गेले हा धक्का त्यांना सहन झाला नाही उंच झोका घ्यावा आणि दोर तुटावा असे झाले होते किंवा हार गुंफला जाताना मध्येच दोरा तुटावा तसे घडले होते गिरीधर आणि शारंगधर या आपल्या दोन छोट्या मुलांना पोटाशी धरून कितीतरी वेळ अंधारा कोपऱ्यात त्या बसून होत्या शास्त्री बुआचे औरध्व गावकऱ्यांनी पार पाडले नदीकाठी अंत्यसंस्काराच्या वेळी सारे गाव लोटले होते शास्त्री धाकटा एक भाऊ होता प्रभुदास त्याचे नाव बाकी जवळचे असे नातेवाईक त्यांना कोणी नव्हते ना प्रभुदास नागपुरात राहत होता तिथे तो विद्यापीठात विज्ञानशास्त्राचा प्राध्यापक होता दुसरा दिवस होता प्रभुदा सध्या पाला नव्हता त्याला तार पोचली होती की नाही न कळे घरमालकांच्या आई शेंदुर्णीकर आजी अखेर म्हणाल्या वारणे गो किती काळ हे असं बसून राहणार आहे पुढे पाहायला नको का पोरं आहेत दोन देवानं दिलेली वारणाक्कांनी अगदी थंड डोळ्यांनी आजीकडे पाहिले त्या जागच्या हल्ल्या नाहीत तेव्हा शेंदुर्णीकर आजींनी गिरीधर आणि शारंगधर यांना आपल्या घरी नेले चला रे तुम्ही आमच्या घरी त्या म्हणाल्या मुले घरमालकांच्या घरी जात आहेत हे वारणाकांनी पाहिले त्याबरोबर त्या उठल्या त्यांनी दोन्ही मुलांचे हात घट्ट धरले त्यांना उमऱ्यातून आत ओढले असू त्यांना घरातच वारणाक्का म्हणाल्या आजींनी वाट पाहिली वारणाक्कांच्या घरात काही हालचाल दिसेना तेव्हा आजींनी गरम भात आणि पिठले केले भात पिठले त्यांनी पत्रावळीवर वाढले समोर बसून धाक दपश्याने त्यांना खायला लावले वारणक्का उंचा होत्या त्यांना गौरवर्ण आणि अंगासरशी पण भव्य शरीर लाभली होती रुपया एवढं कुंकू लावून नत लिहून शालू नेसून त्या घराच्या चौकटीत क्षणभर उभ्या राहिल्या तरी साक्षात महालक्ष्मी दर्शन देते आहे असे पाहणाऱ्याला वाटे आता गळ्यात काळी सुद्धा नव्हती कपाळ पांढरे फटक आणि कोरे होते चेहऱ्यावरचे तेज लोपले होते आता त्यांच्याकडे पाहवत नव्हते तिसऱ्या दिवशी प्रभुदासाचे आगमन झाले पडवीवर पाठीखाली दिवा पाहून त्याच्या पायातून वारेच गेले तो मटकन खाली बसला कितीतरी वेळ तो पाठीखालच्या हलणाऱ्या ज्योतीकडे पाहत होता हरी आणि प्रभू एका पाठचे भाऊ हरी खोडकर होता तर प्रभू शांत होता दोघांचे पळभर पटायचे नाही दोघांना एकमेकां वाचून करमायचे नाही प्रभू मामाकडे गेला की हरी कावरा बावरा व्हायचा त्याला जेवण जायचे नाही प्रभूची टोपी लहानपणी वर्गातल्या एका मुलाने उडवली डोक्यावरचा घेरा पाहून पोरे हसत सुटली टोपी कुणीतरी लांबवली प्रभू रडत घरी आला तेव्हा ऐन उन्हाच्या वेळी दुपारी हरी बाहेर पडला टोपी उडवणाऱ्यांची टोपी घेऊन घरी आला झाडावर चढून पोळी काढणारा बगाडावरून विहिरीत उड्या ठोकणारा भिक्षुकाचा मुलगा म्हणून हेटाळणी होताच शाळा सोडून देणारा हरी अशी कितीतरी चित्रे प्रभुदासाच्या डोळ्यांपुढे येऊ लागली काही काळ तो आपले वाढलेले वय विसरला शेजारी पाजारी आले पुन्हा काय घडले कसे घडले याची उजळणी झाली तेरावा झाला वारणाक्कांचे भाऊ लांजाला राहत होते तिथे त्यांची नारळा सुपारीची पेढी होती दावणीला चार गुरे ढोरे होती दुसरा भाऊ रत्नागिरीत बँकेत होता दोघा भावांनी वारणाक्काला काही दिवस घेऊन जाण्याची इच्छा दर्शवली पण वारणाक्कांनी त्यांना नकार दिला अखेर प्रभुदासही जायला निघाला तो वारणाक्कांना म्हणाला वहिनी प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायला हवा तुम्ही मुलांना घेऊन माझ्याकडे चला काळ तसाच राहत नाही वाट काढायला हवी प्रभुदास अगदी हट्टाला पेटला तेव्हा मुलांना घेऊन काही दिवस अनिच्छेने वारणाक्का नागपूरला गेल्या नागपुरात विद्यापीठाच्या प्रशस्त आवारात प्राध्यापकांचे बंगले होते प्रभुदासाला मिळालेला बंगला निवांत आणि एका बाजूला होता सभोवती बाग होती समोर रुंद रेखीव रस्ता दुतर्फा झाडे आणि जवळ प्रशस्त मैदान होते वारणाक्का आणि मुले एकदम निराळ्या वातावरणात आले होते इथे त्यांना ओळखणारे कुणी नव्हते त्यामुळे त्यांच्या दुःखाला थोडा थोडा विसर पडत चालला प्रभुदासाला दोन जुळ्या मुली होत्या अलका आणि नंदा अशी त्यांची नावे दोघी सातवीत शिकत होत्या गिरीधर आणि शारंगधर यांच्याशी त्यांची चांगलीच गट्टी जमली वारणाक्कांची भावजय मिथिला अगदी मोकळ्या स्वभावाची होती अक्कांचा स्वभाव मोकळे बसण्याचा नव्हता त्या स्वयंपाक करू लागल्या मिथिलावरचे कामे करू लागली एखाद्या धाकट्या बहिणीप्रमाणे मिथिला वागत होती वर्षानुवर्ष एकत्र राहावे अशी वारणाक्का आणि त्यांची मुले प्रभुदासाकडे मिसळून गेली अलका आणि नंदा शाळेला गेल्या होत्या गिरिधर शारंगधर समजूतदारपणे खिडकीत बसले होते आज लेक्चर सकाळी होती त्यामुळे साडेबारा वाजता प्रभुदास घरी आला जेवण उरकली नंतर सहज बोलता बोलता मिथिलाने विषय काढला ती जावेला म्हणाली अक्का आता या दोघांची नावे इथल्या शाळेत घालायला मी सांगितलं आहे छान रमली आहेत दोघे जण तुमचं तरी आता तिकडं साठवण्यात काय आहे इथंच राहू या सगळी तुम्ही असलात की मला पण आधार मिळाल्यासारखं वाटतं यावर वारणाक्का गप्प बसल्या प्रभुदास म्हणाला काही सामान सुमान आणायचं असेल तर मी घेऊन येतो साठवण्याहून अभ्यास फारसे पुढे गेले नाहीत शाळांचे मी घेईन ना बुढालेला अभ्यास करून मिथिला म्हणाली तेव्हा वारणाक्का म्हणाल्या भाऊजी चार दिवस विरंगोळ्यासाठी राहिले आता जायला हवं छे, छे मी मुळी नाव काढू देणार नाही मिथिला म्हणाली मुलांची शिकणे इथे नीट होतील प्रभुदास म्हणाला तुमचे घर काही परके आहे का मला आम्हाला जाऊ द्या भाऊजी वारणाक्का म्हणाल्या ते खरं पण वहिनी तिथे आधार काय आहे शेतीवाडी नाही घरदार नाही नसे नाका गाव आहे ना तिथे त्यांचा जीव त्या गावात त्या देवळात रमला होता पण तुम्ही तिथे करणार तरी काय रामराया बुद्धी देईन बघा बुवा मला हे काही बरोबर वाटत नाही प्रभुदास म्हणाला आणि मलासुद्धा मिथिला म्हणाली भाऊजी जरा स्पष्ट सांगते मला जाऊ दे मला जायला हवे जशी तुमची इच्छा मी तरी काय करणार तो होता तोवर मला आधार होता भावाच्या आठवणीने गहीवरून प्रभुदास म्हणाला तो देवाघरी निघून गेला त्याला मी विसरू कसा मी दरमहा शे दीडशे रुपये पाठवत जाईन निदान हे अल्पस्वरूप कर्तव्य तरी मला करू द्या छे छे भाऊजी मला मुळीसुद्धा ही गोष्ट आवडणार नाही माझे हातपाय धड आहेत मुले पण धट्टीकट्टी आहेत लांजाला भाऊ हेच म्हणत होता त्याला पण मी याच शब्दात सांगितले जिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्या साठवण्याच्या भूमीतच आम्ही राहू अगं गरज पडेल तेव्हा मी हाक कुणाला मारणार तुम्हालाच ना तेव्हा गैरसमज करून घेऊ नका आम्हाला जाऊ द्या वारणाक्का म्हणाल्या निर्धारपूर्वक अक्कांनी नागपूर सोडले गिरीधर आणि शारंगधर यांना घेऊन त्या परत साठवण्यात आल्या त्यांनी घराचे दार उघडले तेव्हा त्यांना भडभडून बड़ आले अजून त्या घरात हरिपाद शास्त्रींचा वावर आहेच असे त्यांना वाटले खिळ्यावर त्यांचा अंगरखा आणि टोपी तशीच होती दारात वाहना होत्या नदीवर नेत तो लोटा मोरीच्या कट्ट्यावर होता त्यांच्या कापडाची जुनी ट्रंक माच्याखाली होती देवघराच्या वरच्या अंगाला फळीवर त्यांच्या पोथ्या एकावर एक शिस्तीने रचून ठेवल्या होत्या बस हीच त्यांची इस्टेट होती घरात धूळच धूळ दुड़ झाली होती अक्कांनी हलक्या हाताने जमिनीवर पाणी शिंपडले केरवारे काढले देवापुढे सारवून घेतले तिथे दिवा लावला गोमूत्र शिंपडले पोथी पुढे आलेल्या तांदळांनी एक डबा भरला होता पडशीत बदाम सुपाऱ्या होत्या त्यांनी मुलांना भात पिठले करून घातले त्यांना शाळेत धाडले शास्री बुवांच्या कपड्यांचे त्यांनी गाठोडे केले ऐन दुपारच्या उन्हाच्या वेळी त्या नदी तीरावर गेल्या कितीतरी वेळ त्या नदीच्या पात्राकडे बघत राहिल्या पलीकडे भटक्या लोकांची पाले उभी होती तिथे निशाणे फडकत होती अक्कांना पाहून चार आयाबाया पालाबाहेर आल्या त्या अक्काकडे टकमक पाहू लागल्या अक्का आपल्या पालाकडेच येत आहे हे त्यांनी हेरले ही ब्राह्मणबाई इकडे कशाला येते हे त्यांना कळेना अक्का एका पालाजवळ येऊन थांबल्या पोराबाळांच्या गराड्यात उभ्या असलेल्या एका बाईला त्या म्हणाल्या चांगले कपडे आहे यात ते वापरणारे माणूस निघून गेले अंगे झाकायला पुरेसे आहेत ते गाठोडे वारणाक्कांनी त्या बाईच्या हवाली केले तिथे क्षणभरही न थांबता त्या नदीवर आल्या त्यांनी स्वच्छ हातपाय धुतले ओंजळभर पाणी तोंडावर फिरवले एक ओंजळ पाणी प्राशन केले मग त्या रामाच्या देवळात आल्या देऊळ शांत होते देवळात चिटपाखरूही नव्हते शांतपणे पावले टाकत त्या गाभाऱ्यात गेल्या दुधी रंगाची कोदंडधारी रामाची संगमरवरी मूर्ती थेट समोर पाहत होती मूर्तीच्या मुद्रेवर नेहमीचेच प्रसन्न हास्य विलसत होते मूर्तीच्या डावीकडे सीता उजवीकडे लक्ष्मण आणि समोर दास मारुती दिसत होता शिळ्या फुलांचा आणि विझून गेलेल्या उदबत्तीचा सुवास गाभाऱ्यात रेंगाळत होता अक्का एकटक रामाकडे पाहत होत्या रामाची मुद्रा अविचल होती रामाकडे पाहत अक्का पुटपुटल्या काय केलेस हे राम बोलत नव्हता तेव्हा त्या म्हणाल्या काय ठरवले आहेस तरी काय रामाच्या ओठाची पाकळी हलेल असे त्यांना वाटले त्याचे मौन भंग पावेल तो गंभीर होईल असे त्यांना वाटले पण तो हसत होता पूर्वीसारखाच तेव्हा अक्का म्हणाल्या त्यांना आपल्या पायाशी नेलेस आम्हाला मागे ठेवलेस आम्ही काय करावे सांग ना नंतर त्याच पुढे म्हणाल्या तू तरी काय देणार वनवास कारण तुझ्याही वाट्याला आला अरण्यवास तुझ्या मागे येणाऱ्याला अरण्यवासच मिळणार दुसरे काय तू म्हणशील माझ्या मागोमाग तुम्ही आलात मी थोडंच बोलावणं पाठवलं होतं असू दे ने खाट्या कुट्यातून तु, तुझी पाठ सोडणार नाही मग तुला हवे ते कर आता ही तुझी जबाबदारी रामरायाला साकडे घालून अक्का घराकडे परतल्या दिवस कल्ला होता नारळीच्या सावल्या लांबच लांब पसरत चालल्या होत्या सायंकाळ झाल्यासारखे उगीच वाटत होते अक्का आपल्या नादात घराकडे परतत होत्या मुलांची शिक्षणही व्हायची होती गिरीधर सहावीत होता साठवण्यात सातवीपर्यंत शाळा होती आणखी वर्षभर तरी प्रश्न नव्हता पाठोपाठ शारंगधर चौथीत होता मुलांची शिक्षणे शिवाय घरभाडे कपडा लत्ता गावात अबरुणे राहायचे म्हणजे काहीतरी हालचाल करायला हवी होती गाव तसे लहान होते आखा विचारांच्या तंद्रीत होत्या तेव्हा अचानक त्यांना आठवण झाली काही दिवसांपूर्वी देवळात पेंढीवाल्या दांडेकरांची बायको भेटली होती तिचा उजवा हात पॅलिस्टरात टाकला होता आता तो हात कायमच्या कामातून गेल्यासारखा होता घरात स्वयंपाकाला बाई मिळत नव्हती निदान पोळ्या लाटायला तरी कोणी मिळते का ते पहा असं त्या अक्काला म्हणाल्या होत्या नंतर त्या आपल्या समाचाराला येऊन गेल्या पुढे आपली गाठभेट नाही आपल्याला अक्षर ओळख नाही पण पोळपाट लाटण्याची विद्या तर अवगत आहे कांडण करू अगदी नारळ पोफळे सोलू पण माघार घ्यायची नाही असा ठाम निश्चय केला अगदी यावेळी आणखी एक घटना अकल्पितपणे घडली रामाच्या देवळात एक पुजारी नेमण्यात आला होता देवळाच्या पाखाडीत त्याला फुकट राहण्यासाठी जागा देण्यात आली होती शिवाय देवापुढचा पै पैसा आणि धान्य त्याला मिळत होतं एकटा जीव सदाशिव तो देवळात पुजार्चा करीत असायचा या पुजाऱ्याला दम्याचा विकार होता त्याला कोकणची किनारपट्टीची खारी हवा मानवेन अशी झाली होती दोन दिवसापूर्वी तर त्याने जवळजवळ डोळे फिरवले होते अखेरीस तो कायमचे गाव सोडून देशावर आपल्या मुलाकडे गेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी बढे शास्त्रींची सून नदीवर चालली होती जाता जाता ती अक्कांच्या अंगणात थांबली तिने अक्कांना हाक दिली अक्का बाहेर आल्या तेव्हा ती म्हणाली मामांजींनी तुम्हाला बोलावलंय कशासाठी ग अक्कांनी विचारलं काही बोलले नाहीत ते मला सून म्हणाली निरोप देऊन सून नदीवर गेली अक्का विचारात पडल्या त्या तडक शास्त्रींकडे गेल्या बडे शास्त्री सोप्यावर झोपाळ्यावर बसले होते अक्कांना पाहताच त्यांनी झोका थांबवला ते उठून उभे राहिले शास्त्रींनी अक्कांना आत नेले शास्त्री बुवांच्या पत्नीने अक्कांना बसण्यासाठी पाठ दिला नंतर शास्त्री म्हणाले क्षणभर वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू का वहिनी विचारा ना आक्का म्हणाल्या एक अडचण निर्माण झाली आहे कसली रामाचे पुजारी बोरवणकर निघून गेले ते परत येणार नाहीत त्यांना इथली हवा मानवत नाही हो कळलं मला देव पारोसा राहता कामा नाही देऊळ स्वच्छ राहायला हवे नंदादीप लागायला हवा पूजा अर्चा व्हायला हवी त्यासाठी तिथे वास्तव्य करून राहणारी व्यक्ती हवी काळ विपरीत झाला श्रद्धा लोपच चालल्या असं माणूस मिळणं दुर्घट झालं आता मी पडलो देवळाचा विश्वस्त त्यामुळे मी करतो झाडलोट पूजा अर्चा पण कायमची काही ना काही सोय करायला हवी अगदी बरोबर आहे मग मग तुम्ही हे काम करू शकाल ना ओऱ्यातल्या दोन बंदिस्त खोल्या तुम्हाला राहायला देऊ वारणाक्कांना खरे वाटे ना त्यांनी विचारले मी ही अशी विधवा बाई माझी पूजा अर्चा रामाला चालेल का का नाही चालणार शिवाय हरिपाद शास्त्रींचा या रामाशी ऋणानुबंध जडला होताच त्यांच्या वाचून देवळाची कल्पनाच करवत नाही तुमची सेवा रामाला नक्की आवडेल बघा हो म्हणत असाल तर रामाने प्रार्थना ऐकली तर त्यानेच आपल्याला बोलवून घेतले मग नाही कसे म्हणायचे तेव्हा वारणाक्का म्हणाल्या रामाची सेवा करायला मिळावी यासारखे भाग्य कोणते देवाच्या सानिध्यात राहिले म्हणजे तू रामराया काळजी वाहील अक्कांना आनंद झाला शेंदुरणेकरांच्या वाड्यातील भाड्याची जागा त्यांनी सोडली मुलांना घेऊन त्या देवळाच्या ओरीत राहण्यास आल्या आपण पुन्हा स्वतःच्या हक्काच्या घरी आलो आहोत असे त्यांना वाटू लागले अक्कांच्या अंगात बळ संचारले त्यांनी देवळाचा काना कोपरा झाडून पुसून लख केला बागेतला पाला पाचोळा लोटून काढला फुलझाडांची काटछाट केली त्यांना गोल आळी केली दावीतले पाणी उपसून झाडांना पोटभर पाजले झाडे नव्या पालवीने बहरली देवळाच्या अंगणात तुळशी वृंदावन होते वृंदावनातली तुळस मलूल झाली होती आता ती कृष्ण मंजिर्यांनी दवरून गेली देवाच्या उंबऱ्याजवळ पैसा मूठ धान्य पडू लागली शिवाय पै पैसा पण येऊ लागला देवाचा एवढा प्रसाद त्यांना पुरेसा होता आणखी काय हवे होते सायंकाळी लोक दर्शनाला येऊ लागले नंतर कितीतरी वेळ उशीर पावे तो गाभाऱ्यासमोर नंदादीपाच्या प्रकाशात अख्खा दोघा मुलांना घेऊन बसत त्या शांत मंद प्रकाशातून त्यांना हलावेसे वाटतच नसे दर्शनासाठी होणारी वर्तळ संपून जायची देऊळ रिकामे असे तेव्हा गिरीधर आणि शारंगधर आईच्या सुरात सूर मिसळून रामरक्षा म्हणत स्वच्छ आणि गोड आवाज देऊळभर निनादे तोंडाने प्रभू रामचंद्राचे ध्यान आणि हाताने वडाच्या हिरव्यागार पानांना चोळटी टोचून अखंड मंडलाकार रेखीव पत्रावळी ते तिघेजण करीत गावामध्ये हे द्रोण पत्रावळी ताबडतोब पिकल्या जात देऊळ बाग अंकण पूजा यामध्ये दिवस बघता बघता निघून जाई हरिपाद शास्त्रींच्या पोथ्या अक्कांनी कोनाड्यात नीट एकावर एक रचून ठेवल्या होत्या ज्या अक्षरांवर हरिपाद शास्त्रींची नजर वारंवार फिरली होती ती अक्षरे आपण वाचावीत अशी आक्कांची फार इच्छा होती पण लग्न बालपणी झाले अक्षर ओळख मुलीला घडवावी अशी अक्कांच्या वडिलांची इच्छा नव्हती त्यामुळे ओळख असूनही वाणी अभावी मुकेपण यावे असे त्यांना झाले होते दुपारच्या वेळी त्या एकटक पोथ्यांकडे बघत मग हरिपाद शास्त्रींची माळ हातात घेऊन राम नावाचा जप करीत गिरीधर आणि शारंगधर आता मोठे दिसू लागले त्यामुळे मन त्यांना खाऊ लागले ब्राह्मणांचे संस्कार होऊ न देता मुले वाढू देणे इष्ट नव्हे असे त्यांच्या मनाने घेतले मग त्यांनी आपली ट्रंक उघडली तळाशी असलेली दोन चांदीची जोडवी काढली ती मोडून चाळीस एक रुपये उभे केले मुलांना घेऊन त्या नृसिंहवाडीला गेल्या तेथे सामुदायिक धर्मादाय मुंजीचा सोहळा होता तिथे ब्राह्मणांचे शास्त्रशुद्ध संस्कार त्यांनी मुलांवर केले नंतर त्या साठवण्यास परतल्या हरिपाठ शास्त्री संध्या वैश्वदेव मोठ्याने मंत्रपठन करीत असत ते मंत्र मुलांना पूर्वीच पाठ झाले होते आता देवळाच्या ओरीत आर्जवाचे मंत्र गायत्री मंत्र धुमधुमू लागले देवळाच्या अंगणात वैश्वदेवही रोज संतर्पण होऊ लागले पूर्ण ब्राह्मण बटू आता त्या मिळाले पुढल्या वर्षी गिरीधर आठवीत जाणार होता त्यासाठी त्याला रोज हातखंब्याला ये करावी लागणार होती एके दिवशी रात्रीची वेळ होती बागेतून अधूनमधून कुई कुई आवाज येत होता वारे अजिबात नव्हते आवाज कुठून येत होता कळत नव्हते पहाट झाली अक्का उठल्या बागेत गेल्या तेव्हा बागेतली केळी न्हाल्याचे त्यांना दिसले अख्खांनी केळीच्या आळ्यात दोन बादल्या पाणी उतले मग त्या पहिलीटकर्णीकडे पाहावे तशा डोळे भरून केळीकडे पाहू लागल्या केळीच्या ओट्यातून एक तेजपुंज बाहेर पडला कोक्याच्या ते आवरणातून चिवणी केळफुले बाहेर डोकावत होती मग त्यांच्या चेहऱ्यावर विषण्ण छटा पसरली हरिपाद शास्त्रींना केळा फुलाची भाजी जीव का प्राण होती ते आज या जगात नाहीत मग ही भाजी का म्हणून घरात करायची शास्त्रीबुंना अळूची भाजी आवडे वालाची उसळ आवडे ते ते पदार्थ अक्कांनी कधीच वर्ज्य केले होते आता केळफूल सुद्धा त्या घरात येणार नव्हते अक्का मग विचार करीत राहिल्या ते चार जिन्नस घरात शिजवले जात नव्हते हे खरे देहधर्म मात्र सुटत नव्हता विधभर पोट अन्न मागत होते सकाळ संध्याकाळ अन्नाचे कसले ना कसले घास पोटात जात होते पोट ते स्वीकारत होते क्रुश झालेले शरीर परत पूर्वीचा आकार धारण करीत आहे पुष्ट हो होत होते आपल्या पतीची एक एक आठवण जुनी पुराणी होत चालली होती आपण त्यांच्या स्मृतीपासून दूर चाललो आहोत हे बरे नाही हे शोभणारे नाही अक्का खजील झाल्या त्यांना स्वतःचाच राग आला त्या खूप वेळ विचार करीत राहिल्या त्यांनी ठरवले देह अस्तित्व मात्रे करून ठेवायचा कर्तव्य मात्रे करून वापरायचा कारण मुले अजून लहान होती आपल्या पायावर उभे राहण्याचे त्यांचे वय नव्हते आक्कांनी जिव्हेला विचारले हे रसने तुला सर्वात प्रिय रस कोणता उत्तर आले अगंही तुलाच ठाऊक मधुर रसाला तू बुकेली गोड घास खाल्ल्याशिवाय तुझे तर पोट भरत नाही ठीक आहे तर तुला दूर ठेवून सुद्धा ही काठी मी ताठ उभी ठेवणार अक्का म्हणाल्या नंतर कुणालाही कसलीही कल्पना न देता शांतपणे त्यांनी मधुर रस दूर केला गोड साखर त्यांनी वर्ज्य केले इतकेच काय गोड फळे खाणे पण त्यांनी बंद केले ही गोष्ट मुलांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही पाडव्याच्या दिवशी गिरीधर हट्ट धरून बसला तो आईला म्हणाला तू सांजा खाल्ला नाहीस तर आम्ही पण खाणार नाही अरे तुमच्या वयाची असताना मी खूप खाल्ला आहे अक्का म्हणाल्या पण आता खायलाच पाहिजे शारंगधर म्हणाला मी काही कायम सोडले नाही गोड खाणे अक्का म्हणाल्या तरी दोघे ऐकेनात माझी ऐका मी काही एका कारणाने गोड सोडले आहे मोठी माणसे सांगतात ते ऐकावे फारच आग्रह केला तर मला अन्न पाणी वर्ज्य करावे लागेल अक्का म्हणाल्या तेव्हा मुले हिरमुसली आणि गप्प बसली अशी तीन वर्षे गेली गिरीधर आणि शारंगधर रोज पायी लांजाला चालत जायचे त्यांना परतायला संध्याकाळ व्हायची तीन वर्ष झाली मग अक्कांनी रसनेला विचारले आता आणखी कशा कशाची ओढ आहे तुला तेव्हा रसनेने उत्तर दिले तिखटाची अक्कांनी आता गोडाबरोबर वर तिखटही वर्ज्य केले भातावर मीठ घालून त्या तो घास समाधानाने खात आता अक्कांची काया क्रुश झाली होती डोळे खोल गेले होते पण विस्मयाची गोष्ट म्हणजे कुठलाच आजार अगदी सर्दी ताप सुद्धा त्यांच्या वाटेला कधी आले नाही त्यांचे हातपाय वेगाने चालू लागले होते ते त्यांना स्वस्त बसू देत नव्हते त्या वर्षीचा रामनवमीचा उत्सव जवळ आला होता तेव्हा अक्कांनी रात्र रात जागून लिंपण सारवणं केलं देवळाचा कानाकोपरा त्यांनी लख झाडून काढला शिडीवर चढून देऊळ आणि देवळाचा परिसर त्यांनी रंगवून काढला देवळात आठ दिवस कीर्तने झाली प्रियोळकर नावाचे गोव्याकडील कीर्तनकार आले होते त्यांचा आवाज गोड होता रोज कीर्तनाला गर्दी होत होती रामनवमीचा उत्सव धामधुमीने साजरा झाला तरीही अक्कांना थकवा कसा तो जाणवला नाही त्या पुन्हा आवरावर करण्यात गढून गेल्या आता तर त्यांनी गोड तिखट या रसांच्या पाठोपाठ मिठाचा पण त्याग केला होता देवळाजवळ चिंच होती चिंचेचा पाला उकळून त्या पाण्याबरोबर भाताचे चार घास त्या पोटात ढकलत होत्या सकाळी ओंजळभर गोमूत्र तर रात्री दुर्वांचा थोडा रस घेऊन त्या एकभुक्त राहू लागल्या घराच्या चार भिंतीत राहून त्यांनी अगदी मुखाटपणे हे व्रत सुरू ठेवले होते आयाबाया त्यांना म्हणायच्या पार झडून गेलात तुम्ही वैद्याला तब्येत तरी दाखवा तेव्हा अक्का म्हणत मला काही एक झालं नाही झालं नाही कसं केवढं शरीर होतं आता नुसता काष्ट म्हणे तर मग चला नदीवर मी कळशा आणून हौद भरते की नाही पहा जरा तुमच्या आधी हौद भरून मोकळी होईल मी आहात कुठं अक्का क्रुश दिसू लागल्या त्यांच्या गळ्याजवळ सुरकुत्या पडू लागल्या रिकामा वेळ असेल तेव्हा आपोआप त्यांच्या तोंडात रामनाम येई रामनाम तोंडात असले की हातातले काम पण आहे असे त्यांना वाटू लागे मग मुलांनी आणलेल्या वडाच्या पानाचा बकता बकता होता की नव्हता होऊन जाई एकसारख्या गोल हिरव्यागार पत्रावळीचा ढीगच ढीग उभा राही गोकर्णाचा आकार घेऊन द्रोण तयार होत ओवरीच्या तुळवंटावर आता पत्रावळीच्या चवडी आणि एकात एक घातलेल्या द्रोणांचे गठ्ठे दाटीवाटीने ठेवलेले दिसू लागले तुळवटाचा माळ आता द्रोण पत्रावळींनी भरत चालला ते दिवशी दुपार होती शारंगधरचा वर्ग थोडा आधी सुटला त्यामुळे तो लवकर घरी आला घराचे दार लोटलेले होते शारंगधर दार उघडून आत गेला आत आई नव्हती मग त्याने आईला देवळात शोधले तिथे पण तिचा पत्ता नव्हता आई गेली कुठे बागेतही शारंगधरला आईची चाहूल लागली नाही तो सहज बागेच्या कुंपणाजवळ गेला तिथे मोकळे मैदान होते मैदानात एक अर्धवट उंच वाळलेले वारुळ होते तिथे वारुळा शेजारी एक बाई डोईवर पदर घेऊन पाठमोरी बसली होती शारंगधर तिथे धावत गेला ती त्याची आईच होती इथे काय करतेस एवढ्या उन्हात अगदी एकटी वाटीत साखर आहे देवापुढे कुणी कुणी ठेवलेली ती गोळा करून मी इथं आणली चिमुट भरून काय करतेस बघ तरी थोड्या खुशीत येऊन अक्का म्हणू लागल्या वारुळाला अगदी मोह आकार येत चालला होता जणू काही वाल्मिकी ऋषी आज समाधीस्त होऊन बसले असावेत शिवाय वारुळाला ठिकठिकाणी अगदी लोभसवाणी विवरे होती त्यातून मुंग्या शिस्तीने ये जा करीत होत्या चिमटीत साखर घेऊन ते कण आक्का वारुळावर अगदी हलक्या हाताने पेरत होत्या साखरेचे सूक्ष्म कण त्या रवाळ मातीत हळूहळू पडत होते आणि वारुळात लगबगीने प्रवेश करणाऱ्या मुंग्या वाट वाकडी करून ते वेचण्यासाठी धावत येत होत्या आणि कणकण तोंडात भरून वेगाने वारुडाच्या विवरात शिरत होत्या हे काय साखर चारतेस त्यांना शारंगधरने आश्चर्याने विचारले छे रे मग हे काय तेव्हा थोडके हसून आक्का म्हणाल्या थांब मध्ये बोलू नकोस सहस्र भोजन चालले आहे ब्राह्मणांची शारंगधरला गंमत वाटली हे कसले ब्राह्मण अरे हेच माझे ब्राह्मण आक्का म्हणाल्या आणि त्या मातीत कणावर साखरेचे कण पेरीत राहिल्या वाटीतली साखर संपल्यावर समाधानाने शारंगधरला घेऊन त्या घराकडे परतल्या उन्हाळ्याचे दिवस होते मुलांच्या परीक्षा आटोपल्या होत्या प्रभुदास काका आला होता गिरीधर आणि शारंगधर यांना घेऊन तो दूर नदीच्या काठाकाठाने फिरून आला या नदीला त्याच्या जीवनात अविछिन्न स्थान होते नदीचे प्रत्येक रूप नवे असते पूर आल्यावर तिच्या यौवनाचा उन्माद अवखळ बघण्यासारखा असतो पहाट ती धुक्याच्या तरल स्वप्नात हरवते सकाळच्या कोवळ्या उन्हात तिला लेकुरवाळीचे वात्सल्य लाभते सूर्य माथ्यावर आल्यावर ती अन्नपूर्णा गृहिणी दिसते सायंकाळी ती स्तोत्र पाठ करते मध्यरात्री भीषण मुग्धा बनते गर्दीत एकाकी चांदण्यात नक्षत्रांनी दाटलेल्या काळोख्या रात्री अशी नदी नित्य नवी दर्शने देत असते त्या दिवशी दोघा पुतण्यांसमवेत हिंडून प्रभूकाका उशिरा घरी आला दोघांना गोष्टी सांगत सांगत झोपी गेला नेहमीप्रमाणे अक्का पहाटे उठल्या अंगणात झाडता झाडता त्या म्हणायच्या राम सर्वांगी सावळा हेम अलंकारी पिवळा पण आज अंगण झाडता झाडता त्यांच्या मुखात रामाचे नाव आलेच नाही त्या ओम नम शिवाय म्हणत राहिल्या गिरीधरणे हे ऐकले सकाळी उठल्या उठल्या तो अक्कांना म्हणाला हे काय आई आज रामाची भोपाळी नाही आणि ओम नम शिवाय कसं काय तुझ्या तोंडात अक्का असून म्हणाल्या राम काय शंकर काय दोघी देवच ना तरी पण आज अचानक शंकराच्या नावाचा जप का करतेस शारंगधरने विचारले या वेळे पावे तो प्रभू काकाही देवाजवळच्या बागेत फेरफटका मारून परतला होता हातात केरसुणी घेऊन क्षणभर अक्का उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या त्याचं दर्शन घडलं म्हणून नाव तोंडात आलो त्याचं म्हणजे कुणाचं वहिनी प्रभुदासने विचारले दुसरं कुणाचं काशी विश्वेश्वराचं त्यांचं दर्शन आणि तुला घडलं तू तर कधीच दूरच्या प्रवासाला गेली नाहीस एकदाच फक्त वाडीला गेलो होतो तेवढंच बाकी रत्नागिरी जिल्ह्याबाहेर गेलीयस का तू कधी गिरीधरने विचारले हो गेले ना कुठे काशीला ते केव्हा अरे त्यांनीच तर मला काशी यात्रा घडवून आणली ते नेहमी म्हणायचे गंगा गंगे ती योजना नम्रात रैपी आणि असे म्हणून गंगाळ्यातले पाणी लोटे भरभरून माथ्यावर घ्यायचे शिवाय रोज झोपताना म्हणायचे काशी सजावे नित्य वदावे आणि अखेर तो दिवस उजाडला प्रभुदास चकित झाला त्याने स्मरणशक्तीला शक्तीला ताण दिला हरिपात कधीच काशीला गेला नाही मग वहिनी कशी जाईल त्याने विस्मयाने वहिनींना विचारले गेलात कशी आणि कधी ते तरी सांगाल सांगते ना ते म्हणाले तुझ्या मनात आहे ना तर चल जाऊया काशीला तुला घडवतो मी काशी यात्रा मग त्यांनी मला घोड्यावर बसवले त्यांनी स्वतः घोड्याचा लगाम हाती धरला ते पुढे चालले होते मी घोड्यावर वाटेत आम्ही कितीतरी गप्पा मारल्या धर्मशाळेत मुक्काम केले यात्रिकांच्या जथ्थेच्या जथ्थे चालले होते काशीच्या दिशेने आणि अखेर दुरून ते काशी विश्वेश्वराचे शिखर दिसले तेव्हा त्यांना अगदी गहीवरून आले काय काय पाहिलं काशीत गिरीधरने विचारले कणखल तीर्थात स्नान केले मणिकर्णिका घाटावर वाणे वाटली गंगेवर जाऊन घाट पण पाहिले साई शारंगधरने विचारले एक दोन नव्हे चांगले चौरेचाळीस घाट आहेत तिथे गंगेच्या तीरावर अहिल्याबाईच्या घाटावर आम्ही टेकलो तेव्हा फार मजेदार दृश्य दिसले ते कसले गिरीधरने विचारले सूर्य मावळत होता गंगेचे पाणी शांत होते सर्व भाविक पश्चिमेकडे पाहत होते आला आला तो आला सर्वजण म्हणाले सर्वांनी पात्राकडे पाहून हात जोडले एक नाव वेगाने येत होती त्या नावेत काशीनगराचा राजा सगळी वस्त्रभूषणे अलंकार घालून बसला होता राजा देवळाकडे गेला घंटा नाद सुरू झाला हंड्या उजळल्या झुंबरे लखलखू लागली भाविकांची गर्दी झाली मला ते हाताने धरून ओढत होते गर्दीतून आम्ही गेलो आणि काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले खरे पण मग अख्खा स्पुंदू लागल्या ते कुठे नाहीसे झाले कळले नाही, नाही। आणि एवढ्यात मला जाग आली अक्का पुढे म्हणाल्या वहिनी तुम्ही वर्णन तर हुबेहूब केलेत खरंच काशी काशी स्वप्नात पाहिलीत होय तर काशीचं वर्णन तर कुठं ऐकलं नाहीत कुठं ऐकणार ते तर काशीत जायचा संकल्प करून निघून गेले बाकी चित्रात सुद्धा मी काशी कशी ती पाहिली नाही अगदी लहानपणी माझी आजी गुरगुटून धाबळीत घ्यायची थोपटायची आणि ओव्या म्हणायची काशीच्या ग घाटावरी झाली भावी कांची दाटी आजी कधीच काशीच गेली नाही तिची काशी, काशी ओवीतच राहिली या रामाच्या देवळापाशी शास्त्रींचे सर्व आयुष्य एकजीव झालेले होते त्यामुळे तो राम वारणाक्कांना अंतर देणार नव्हता तो राम त्यांच्या जीवीचा विसावा होता तीच त्यांची काशी होती तेच त्यांचे रामेश्वर होते त्याच रामाने त्यांना काशीयात्रा घडवली होती हरपलेले सौभाग्याचे क्षण काही काळ वाट्याला दिले होते तो रामराया त्यांचा सर्वस्व होता तीन रस त्यांच्या जीवनातून निघून गेले होते आता एका रसावर त्या देह धारण करत होत्या अशी बारा वर्षे संपत आली या वेळ तो गिरीधर इंटर होऊन पोस्टात लागला होता तो दूर सांगलीला होता त्याने वारंवार विनवून पाहिले तो त्यांना म्हणाला आतापर्यंत देह कष्टविलेस पुरे नाही का झाले आम्हाला हे पाहवत नाही सांगलीला ये तिथे आपण भाड्याने गाव भागात जागा घेऊ जवळ कृष्णामाईचा घाट आहे देवळे आहेत पुराण कथा कीर्तने तिथे नित्य होत असतात तिथे तुझा वेळ मजेत जाईल शारंगधरचे तिथल्या कॉलेजमध्ये शिक्षणही होईल तथापि वारणाक्का रामाची पावले सोडायला तयार झाल्या नाहीत अखेर नाईलाजाने शारंगधर लांजाच्या कॉलेजमध्ये शिकू लागला गिरीधर त्याला पैसे पाठवू लागला वारणाक्कानी शारंगधर कर्वी गिरीधरला एक कार्ड टाकले त्याला बोलावून घेतले रात्रीची वेळ होती जेवणे झाली कट्ट्यावर वारणाक्का बसल्या होत्या शेजारी गिरीधर आणि शारंगधर बसले होते नंदादीपाचा मंद प्रकाश सभामंडपात पसरला होता तेव्हा वारणाक्का म्हणाल्या मुद्दाम तुला बोलावून घेतले काही एक देहाला वळण लागावे म्हणून गेली बारा वर्ष मी आहारातील एक एक चव सोडत होते सुरुवातीला जड गेले आता सोडत जाण्यातच आनंद वाटतो आता हातून सांगता घडावी म्हणते काय करायचा तुझा विचार आहे गिरीधरने विचारले ब्राह्मण भोजन घालावे म्हणते मी ठीक आहे किती ब्राह्मण एकशे आठ तेवढी ब्राह्मणांची घरे आहेत पंचक्रोशीत एवढंच ना मी पैशाची जुळणी करतो छे छे त्यासाठी मी नाही आहे तुझ्या कानावर घालीत असं कसं पैशाची जुळणी मी केली आहे ती कुठून तुझ्या वडिलांची पुण्याई मी नाही समजलो चल तर आत दाखवते तुला असे वारणाक्का म्हणाल्या आणि घरात गेल्या पाठोपाठ गिरिधर आणि शारंगधर गेले मग खोलीत ठेवलेली जुनी ट्रंक वाणकांनी दिव्याजवळ आणली ती उघडली आणि त्या म्हणाल्या पैशाची सोय केली आहे मी उघडलेल्या पेटीत बरीच नाणी आणि एक दोन रुपयांच्या नोटा होत्या मोज या त्या शारंगधरला म्हणाल्या शारंगधरने ते द्रव्य मोजले सुमारे अडीच हजारांचा तो ऐवज होता बाप रे कमाल आहे तुझी कुठून केलीस पैशाची जुळणी आनंदाने आणि आश्चर्याने गिरीधर म्हणाला पत्रावळीच्या पानांनी मिळवून दिलं हे धन वारणाक्का म्हणाल्या पत्रावळी विकत आलेल्या पैशातून त्या काही नाणी या ट्रंकेत गेली बारा वर्ष टाकत राहिल्या होत्या असू दे ते पैसे तुझ्याजवळ ब्राह्मण भोजन मी घालतो गिरीधर म्हणाला छे छे ते या पैशातूनच होणार वारणाक्का निर्धारपूर्वक म्हणाल्या का मी का कोणी परका आहे तसं नव्हे रे हा माझा संकल्प होता तो माझा मी पार पाडणार गरज लागली की मी तुम्हा दोघाकडेच याचना करणार तेव्हा नाही म्हणू नका वारणाक्का म्हणाल्या नंतर देवळाच्या आवारात साधा मांडव घालण्यात आला आंब्याचे डहाळे लावण्यात आले घरोघरचे पाट आणण्यात आले गिरीधर आणि शारंगधर यांनी निमंत्रणे दिली रांगोळ्या काढण्यात आल्या केळीची हिरवीगार पाने मांडण्यात आली उद्भत त्यांचा सुगंध दरवळू लागला मुकटे नेसून सिद्ध झालेले ब्राह्मण प्रवेश करू लागले शेजारच्या बायका अंग मोडून काम करत होत्या वरण भात तूप वाढण्यात आले सहना भवतुचा मंत्र दुमदुमला आणि ब्रह्मवृंद भोजन करू लागला खीर पुरी आणि राघवदासाचे लाडू असा जंगी बेत होता खीर म्हणजे अमृत होते एक ब्राह्मण आसुशीने खीर ओरपत होता गिरीधर शारंगधर आग्रह कर करून वाढत होते वारणाका दूर उभे राहून ते दृश्य तृप्त नजरेने पाहत होत्या ब्राह्मण पोटभर जेवले प्रत्येकाची विडा दक्षिणा देऊन बोळवण करण्यात आली बारा वर्षानंतर प्रथमच वारणाक्कांनी रसपुष्प आहार घेतला परक्या झालेल्या त्या चवी एक दिवस रसनेला भेटल्या नंतर रामापुढे अगदी स्वस्थ चित्ताने बसून वारणाक्का गिरधरला म्हणाल्या एक तप सरले तू म्हणून निभावले शारंगधर म्हणाला झे रे करता करविता तो आहे वारणाक्का रामाच्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणाल्या नंतर त्या पुढे म्हणाल्या एका तपाचे उद्यापन म्हणजे दुसऱ्या तपाचा प्रारंभ असतो म्हणजे आश्चर्याने गिरीधर आणि शारंगधर म्हणाले अरे मध्ये थांबले होते ते उद्यापनाचा प्रसाद घेण्यासाठी वारणाक्का म्हणाल्या आता ठरवले आहेस तरी काय गिरीधरने विचारले अरे निराहार नाही राहणार मी निराहार राहावे अशी त्याची पण इच्छा नाही रामाकडे बोट दाखवून वारणाक्का म्हणाल्या तर मग अधीर होऊन शारंगधरने विचारले आता सगळेच रस मला परके म्हणजे तिखट मीठ गोड आंबट कडू सगळं वर्ज्य तर मग खाणार काय शारंगधरने विचारले मौसर पातळ भात अणी भाताला त्याच्या अंगची चव असते ती पुरेशी असते आई आमच्यासाठी तरी तू असे करू नकोस तू असं अळणी अन्न खायचंस आणि आम्ही चौदा अण्णावर ताव मारायचा असं कसं जाईल आम्हाला जेवण गिरीधर उद्गारला तुम्ही मनात मुळीसुद्धा विकल्प आणू नका अरे आता या कुडीची फार काही मागणी उरली नाहीये वारनाक्का म्हणाल्या त्या दिवसापासून वारणाक्कांनी पूर्ण अळणी आहार सुरू केला पुढे शारंगधराचे पण शिक्षण पूर्ण झाले त्याला किर्लोस्कर वाडीच्या कारखान्यात नोकरी लागली दोन्ही मुले दोन दिशांना पांगली वारणाक्का रामाच्या सेवेत रमून गेल्या आता त्या कधीच ते देऊळ सोडणार नव्हत्या आई निश्चयाची कठोर आहे ती आपल्याकडे कदापि राहण्यास येणार नाही याची दोघा मुलांना खात्री होती अधूनमधून ते दोघे आईला भेटून जात एके दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी देवळाच्या समोर रस्त्यावर झगमगीत प्रकाश पडला तो वाढत गेला आणि अचानक बंद झाला झगमगीत निळा रंग असलेली एक नवी कोरी कार तिथे थांबली अशा या खेड्यात आणि त्याहूनही रामाच्या देवळापुढे असे चमचम करणारे नवे लखलखीत वाहन थांबणे म्हणजे आश्चर्य होते गाडीतून एक मध्यम वयाचा इसम बाहेर आला देवळाच्या दारात त्याने चपला काढून ठेवल्या अंगणात तुळशी कट्ट्याजवळ थोडा अंधार होता गाभऱ्यात नंदादीप तेवत होता नंदादीपाचा प्रकाश सभामंडपात पसरला होता त्या इसमाने घंटा वाजवली देवाला नमस्कार केला अंगारा लावला प्रदक्षिणा घातली मग तो इकडे तिकडे पाहू लागला वारणाकानी दार जरासे उघडले देवळात कोण आले आहे याची चाहूल घेतली त्यांच्याकडे पाहून तो इसम म्हणाला काय बरं आहे ना ठीक आहे अक्का म्हणाल्या तो निघून गेला तो कोण होता ते अक्कांना कळले नाही अक्कांनी खिडकीतून डोकावून पाहिले ती कार तशीच गेली मग शास्त्रींच्या घरापुढे दिवे मिटवून ती थांबली खूप वेळ ती तिथेच उभी राहिली अक्कांनी रस्त्यावरच्या मुलाला विचारले कुणाची रे ती गाडी मुलगा म्हणाला बाबी शेठ गावकरची आणि तो शेठ केव्हापासून झाला अक्का स्वतःशीच म्हणाल्या आणि घरात गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास कधी नव्हे ते शास्त्री अक्कांकडे आले कट्ट्यावर टेकत ते अक्कांना म्हणाले बरं का वहिनी आता तुमच्या रामाचा वनवास संपला का बरं अक्कांनी उत्सुकतेने विचारले आता राम अयोध्येच्या राजवाड्यात राहील ते कसं काय काल बाबी शेट आला होता आपला गावकऱ्यांचा बाबी आता शेठ झाला आहे मुंबईला माल धक्क्यावर त्याच्या दोन वखारी आहेत तो बराच वेळ बसला होता मुद्दाम केवळ या कामासाठी तो मुंबईहून आला आहे कसले काम तो म्हणतो हे जुने दगडी काळे खाम दगडी दिवे रामाला शोभणारे वैभव नाही संपूर्ण देवळाचा जीर्णोद्धार करणार म्हणतो बाबी शेठ हे इतके लाख रुपये खर्च करणार म्हणतोय सुरुवातीला दोन्ही दहा बोटांची उघडझाप करी बडेशास्त्री म्हणाले असं अक्का आश्चर्याने म्हणाल्या संपूर्ण संघबरोबर थेट राजस्थानातून आणणार असं म्हणतोय तो, तो। शिवाय एक गोशाळा एक वेदपाठ शाळा सुरू करायची असे म्हणतोय संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नसेल असे देखणे देऊळ उभे करीन म्हणतो रात्री विश्वस्तांची सभा झाली काय ठरले त्यात नाही कोण म्हणणार गावचे नाव होणार असेल तर नाही कोण म्हणेलच कसे म्हणजे सगळ्या गोष्टी ठरून गेल्या तर हो तसेच म्हणा हवे तर विश्वस्त मंडळानं बाबी शेठचा समावेश मंडळात केला असून त्याची अगदी एकमताने अध्यक्ष म्हणून निवड सुद्धा केली आहे अख्खांनी एक खोल सुस्कारा टाकला आणि मग त्या रामाच्या मूर्तीकडे पाहू लागल्या आता कुठे पाऊस संपत आहे पाडव्याला काम सुरू होईल शास्त्री म्हणाले संपूर्ण देऊळच नवे उभे राहणार म्हणा की हो मूर्ती मात्र पूर्वीच्याच राहतील या मूर्तीवर त्यांची अपार श्रद्धा आहे रामामुळे त्याच्या वैभवाची कमान चढती राहिली आहे असे म्हणतोय तो, तो। आम्ही जुन्या विश्वस्तांनी केलेली सूचना बाबी तात्काळ मान्य केली ती कोणती तुम्ही राहता त्या खोल्या नीट बांधून काढायच्या त्या खोलीत तुम्हाला सर्व सोयी द्यायच्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी इच्छा आहे तोपर्यंत या वास्तूत मोफत राहायचे आणि हो रामाच्या पूजेचा हक्कही तुम्ही आहात तोवर तुमच्याकडेच राहील तसा चांगला पगार देऊन एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मिळतोय त्याला पण आम्ही आग्रह धरला आम्ही म्हणालो हरिपादशास्त्रींची स्मृती या वास्तूशी निगडित आहे त्यामुळे तुमचा रहिवास निरंतर देवळात व्हावा बडेशास्त्री असे म्हणाले आणि अक्कांकडे पाहू लागले वाईट काय आहे छानच चा आहे जशी रामरायाची इच्छा अक्का म्हणाल्या पुढे गावात बातम्याच बातम्या पसरू लागल्या देवळाच्या शिखरावर सभामंडपात सर्वत्र विजेचे दिवे लावण्यात येणार आहे पहाटे भूपाळीच्या तबकड्या दुपारी पूजेच्या तबकड्या संध्याकाळी पंचपदीच्या रात्री आरतीच्या वाजवल्या जाणार आहेत गोशाळेला जोडून डेअरी व्यवसाय विकसित होणार आहे कुणी बातमी आणली होती की बाबी शेठ दारू काढतो कुणी म्हणाले रेस खेळतो त्याला जॅकपॉट पूल लागला आहे एकूण पन्नास लाखाचे घबाड रेसमध्ये मिळाले आहे कुणी त्या शुभलक्षणी घोड्याचे नाव पवन असल्याचे छाती ठोकपणे सांगितले पाऊस काळ संपला गणपतीची गडबड सुरू झाली आणि संपली काळ पुढे सरकू लागला अक्कांनी गिरिधर आणि शारंगधरला बोलावून घेतले देऊळ नवे होणार आहे असं ऐकतो गिरीधरने विचारले होय आणखीही पुष्कळ गोष्टी ऐकते आहे मी पण तुम्हा दोघांना मी बोलावून घेतले ते निराळ्या कारणासाठी अक्का म्हणाल्या कसले कारण सांग की मागे मी म्हणाले होते की वेळ येईल तेव्हा मला तुझ्याकडे काही मागावे लागणार आहे ही, ही गोष्ट तुझ्या हातातली आहे गिरीधर पण नाही म्हणणार नशील तर विचारते अगदी जरूर माग मी द्यायला मागेपुढे पाहणार नाही गिरीधर म्हणाला तुमचे वडील निजधामाला गेले त्याला बावीस वर्ष उलटली ते गेले ते अकल्पितपणे ईश्वराची इच्छा त्याला आपला इलाज नव्हता गिरीधर म्हणाला या रामाशी त्यांचा घरोबा होता या रामासमोर त्यांनी भागवताचा सप्ताह सुरू केला होता सप्ताह अर्धामुर्धा झाला असता काळाने त्यांना ओढून नेले असे हे शुभ कार्य अर्धवट टाकून त्यांना जावे लागले ही गोष्ट माझ्या चित्ताला लागून राहिली आहे प्रत्येक गोष्टीला परिमार्जन असते याही गोष्टीला परिमार्जन आहे आणि ते परिमार्जन पूर्ण करणे तुझ्या हाती आहे म्हणजे म्हणायचे काय तुला गिरीधरने विचारले तू त्यांचा ज्येष्ठ पुत्र आता वयाने मोठा झालास त्यांच्या हातून अर्धवट राहिलेली सेवा तू पूर्णत्वास न्यावीस म्हणजे मी काय करावे म्हणतेस या व्यासपीठावर बसून भागवताचा पूर्ण सप्ताह पार पाडावास तो पार पाडला की मला बरे वाटेल तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभेल तू म्हणतेस ते खरे आहे पण अण्णांसारखा माझा व्यासंग आहे थोडाच असे कसे म्हणतोस त्या तू तर कॉलेजात जाऊन संस्कृत शिकलास त्यांना त्या शिक्षणाचा गंध नव्हता तू मनात आण या पीठावर बस शब्द तुला शोधत येतील गिरीधर विचारात पडला आईने विचित्र कोडे टाकले होते नाही म्हणणे अवघड होते होय म्हणणे कठीण झाले होते त्याला कोड्यात पडल्याचे पाहून अक्का म्हणाल्या अरे बाबा बोलवता रामराय आहे उठ त्याला साकडे घाल त्याच्या पोथीवरची धूळ झटकून टाक तुला हे करावे लागेल मला म्हणाला होतास ना काहीही माग म्हणून मग आता का माघार घेतोस अक्का म्हणाल्या मग गिरीधरने पुरेशी रजा काढली सप्ताहाची अवतरणिका निश्चित केली नंतर सभामंडपात पाठी झळकली की यंदा गिरीधर शास्त्री सप्ताह करणार आहेत भाविकांनी लाभ घ्यावा बातमी गावभर पसरली लोकांच्या मनात कुतूहल जागे झाले कित्येक भाविकांनी माळा पताकांनी देऊळ सजवले व्यासपीठ सुशोभित केले प्रतिपदेच्या दिवशी सुप्रभाती गिरीधर सोहळे नेसून सभा मंडपात आला त्याने प्रभू रामचंद्राला वंदन केले त्याचे हातपाय कापत होते पण तो निर्धारपूर्वक पुढे गेला व्यासपीठावर आरूढ झाला त्या क्षणी त्याच्या शरीरातील कंप लोप पावला वृत्ती स्थिरावली गंभीर आवाजात तो म्हणू लागला ओम नमो भगवते नमः गुरुभ्यो नमः आणि एखादी दृश्य पुढे दिसावे त्याप्रमाणे नैमिषारण्यात काय घडले हे त्याची वाणी कथन करू लागली श्रोते अगदी तटस्थपणे ऐकत होते कोपऱ्यात बसलेल्या काही वृद्ध स्त्रियांनी डोळ्याला पदर लावला त्यातली एक जण म्हणाली अगदी हरिपाद शास्त्रीच पुन्हा अवतीर्ण झाले आहेत बघ अगदी तीच वाणी तसाच चेहरा दुसरी म्हणाली आपल्याला हे वागवळ कोठून लाभले हे गिरीधरला कळले नाही त्याचे मन त्या नैमिषारण्यात परिक्षितीच्या राज्यसभेत शुक्रमुनीच्या सहवासात रममाण होत गेले समाप्तीला तर शेजारच्या वाड्या वस्त्यावरून माणसे लोटली महाआरती झाली पोथीची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक निघाली पाठोपाठ हारांच्या संभाराखाली दडपून गेलेले गिरीधर शास्त्री पायउतार होऊन चालत होते आखांना वाटले हा दिवस संपू नये ही मिरवणूक संपू नये सप्ताह झाल्याचे पाहून अक्काच्या मनाला अगदी अक मोकळे वाटले पाऊस पडून गेल्यावर रित्या झालेल्या मेघाला आभाळ मोकळे वाटावे तसे दुसऱ्या दिवशी कामावर रुजू होण्यासाठी गिरीधर आणि शारंगधर परतणार होते तेव्हा गिरीधरला अक्का म्हणाल्या अजून एखादा दिवस तुम्ही दोघांनी थांबायला हवे कशासाठी गिरीधरने विचारले हे सगळं आवरण्यासाठी सप्ताहाची तर आवरावर झाली पण घरसामानाची पण आवरावर करायला हवी ती कशासाठी आता लोभ एवढा कशाचा ठेवायचा नाही त्यांच्या पोथ्यात एवढ्या झाडून झटकून ट्रंकेत भरा ट्रंका बरोबर घ्या आणि आणि दारे खिडक्या उघड्या टाका भांडी कपडे लत्ते सगळ्यांचा दानधर्म करायचा आणि राहते घर ते पण सोडून द्यायचे ज्याची वस्तू त्याला समर्पण करायची काय ठरवले आहेस तू मी कोण ठरवणार तो रामराया ठरवतो आता तो म्हणाला चल कृष्णेच्या काठावर नाहीतरी तू मला पुन्हा पुन्हा बोलवत होतासच पण त्याचे बोलावणे येईतो मी थांबले होते आता अगदी पूर्णपणे मोकळी होऊन मला जायचे आहे गाव हो, हे गाव सोडून हो अगदी हे गाव सोडून रामरायाला सोडून छे रे त्याला सोडून जाईन कशी आणि कोठे म्हणजे त्यालाही नेणार म्हणतेस अरे तो मी नेला म्हणून कमी होणार नाही कितीही जणांनी त्याला आपल्याकडे ओढा तो ज्याच्या त्याच्याकडे जातो आणि तरीही आपल्या मूळ स्थानावर निश्चल उभा असतो अख्खांनी याप्रमाणे अचानक निश्चय जाहीर केला तो शास्त्रींना कळवला मग कुणाच्या आग्रहाला विनंतीला बळी न पडता त्यांनी घर मोकळे केले आणि प्रस्थानासाठी त्या सिद्ध झाल्या